नमस्कार मित्रांनो, कल्पना रेसिपीज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाटा पराठा। तर बटाटा पराठा बनवण्याकरता सर्वात प्रथम आपण पराठ्याची कणिक मळून घेऊयात। तर मी या वाटीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून, त्यानंतर तेल, मीठ आणि पाणी घेतलेलं आहे। आता आपण सर्वात प्रथम कणिक मळून घेऊया। तर मी हे पीठ, गव्हाचं पीठ, या मोठ्या भांड्यात घातलेलं आहे आणि थोडंसं पीठ मी शिल्लक ठेवणार आहे। का ते? तर आपण पराठे लाटताना ते पीठ वरनं पराठ्याला लावण्याकरता शिल्लक ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया, त्यानंतर मी यामध्ये तेल घालणार आहे। साधारणतः मी हा एक चमचा तेल घातलेला आहे या कणिकमध्ये, आणि पाणी घेतलेलं आहे। तर पाण्यानं मी ही कणिक मळून घेणार आहे। पाहू शकता तुम्ही ज्याप्रमाणे आपण चपाती बनवण्याकरता कणिक मळून घेतो, अगदी त्याप्रमाणे आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। थोडं थोडं पाणी घालत आपल्याला अंदाज घेत घेत ही कणिक छानपैकी मळून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी ही कणिक छानपैकी मळून घेतलेली आहे। पाहू शकता तुम्ही छान आपण हिला जोर लावून मळून घेणार आहोत। आता ही कणिक एक 15 मिनिट आपण हिला आराम करून देणार आहोत। मी हिला झाकून ठेवलेली आहे, पाहू शकता तुम्ही। बटाटे पराठे बनवण्याकरता मी या प्लेटमध्ये 2 मोठे बटाटे एक शिट्टी देऊन कुकरला उकडून साली काढून घेतलेली आहेत, त्यानंतर 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे, थोडी हिरवी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये मी साजूक तूप घेतलेलं आहे पराठ्याला लावण्याकरता। तर साजूक तुपाने पराठे एकदम छान टेस्टी लागतात। तुम्ही या साजूक तुपाऐवजी बटरसुद्धा वापरू शकता किंवा तेलसुद्धा वापरू शकता। त्यानंतर या प्लेटमध्ये मी 2 कांड्या लसूण घेतलेला आहे, 1-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, थोडेसे आल्याचे तुकडे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं लाल तिखटसुद्धा ॲड करणार आहोत आणि हळद पावडर पण टाकणार आहोत। तर हे प्लेटमधलं मिश्रण मी मिक्सरमध्ये पाणी न घालता एकदम बारीक वाटून घेणार आहे। तर मी हिरवी मिरची, लसूण, ओवा, तीळ आणि जिरे, अद्रक यांचं मिश्रण मिक्सरमधून अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। यापेक्षा जर तुम्हाला बारीक वाटायचं असेल तर तुम्ही वाटू शकता। आता मी 1 मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये सर्वात प्रथम मी हे बटाटे कुस्करून घेणार आहे। आपल्याला हे बटाटे छान बारीक कुस्करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे त्यानंतर हे प्लेटमधलं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे। तर आपण या पराठ्यामध्ये ओवा, जिरे टाकतो, त्यामुळं खूप छान सुगंध आपल्या या पराठ्याला येतो, ओव्याची टेस्ट पण खूप छान लागती। आता मी ही धना पावडर घेतलेली आहे, ती पण यामध्ये घातलेली आहे, त्यानंतर ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। आता आपण यामध्ये थोडीशी 1/2 चमचा लाल मिरची टाकणार आहोत आणि 1/2 चमचा हळद पावडर टाकणार आहोत, त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ पण घालणार आहोत। साधारणतः 1 सपाट चमचा मी एवढं मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, एकदम आपण बारीक करून घेऊयात हे, कारण हे सारण आपल्याला पोळीच्या उंड्यामध्ये भरायचं आहे आणि मग आपल्याला त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे, त्यामुळं आपण हे खूप बारीक करून घेणार आहोत। तर बटाटा पराठ्याचं सारण मी असं व्यवस्थितपणे एकदम बारीक करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही एकदम बारीक झालेलं आहे। आता आपण पराठे बनवून घेऊया। आता आपलं हे
बटाटा पराठ्याचं मळलेलं पीठ 15 मिनिट झालेले आहे. त्याला मी पुन्हा असं पोळपटवरती मऊ करून घेणार आहे. आता आपण याचे छोटे असे उंडे बनवणार आहोत. तर मी साधारणतः याचे असे 4 भाग केलेले आहेत. आता आपण हे पीठ साईडला ठेवून देऊ आणि हा एक उंडा घेऊया. मी याला असं गोल बनवून घेतलेलं आहे. पराठा बनवण्याकरता मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. माझा हा साधा तवा आहे. तुम्ही नेरलेपचा सुद्धा तवा वापरू शकता. आता आपण हा जो उंडा बनवलेला आहे याला आपण पुरणपोळी बनवतो अगदी त्याप्रमाणे असं खोलगट बनवून घेणार आहोत. याची अशी वाटी तयार करणार आहोत. पाहू शकता तुम्ही, मी थोडंसं असं कोरडं गव्हाचं पीठ लावलेलं आहे हाताला चिटकू नये म्हणून. आता मी ही अशी वाटी बनवून घेतलेली आहे. आता यामध्ये मी हे बटाट्याचं पराठ्याचं सारण भरणार आहे. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे. ते आतमध्ये असं दाबायचं आहे आणि हळूहळू याची वरची साईड आपल्याला मिटून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो अगदी त्याप्रमाणे. आता हा आपला पूर्ण पराठ्याचा उंडा तयार झालेला आहे. आता आपण याला कोरडं पीठ लावून लाटून घेऊया. तर मी या ठिकाणी हे कोरडं पीठ ठेवलं होतं शिल्लक, त्यामध्ये हे बुडवलेलं आहे आणि एकदम हलक्या हातानं मी याला लाटून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला पराठा जास्त मोठा पण नाही बनवायचा, मध्यम स्वरूपाचा बनवायचा आहे. तुम्ही हा बटाटा पराठा घरी नक्की करून पहा, खूपच टेस्टी लागतो हा गरमागरम खायला. लहान मुलांना पण खूप आवडतो. तुम्ही याला दह्यासोबत सॉससोबत खाऊ शकता. अशा प्रकारे आपण हा पराठा गोलाकार लाटून घेतलेला आहे. आता आपण याला तव्यावरती भाजून घेऊया. तर मी तव्यावरती थोडंसं साजूक तूप घालणार आहे आणि मग हा पराठा मी भाजण्याकरता तव्यावर टाकलेला आहे. आपण याला छान लालसर रंगापर्यंत भाजून घेणार आहोत. आता आपण साधारणतः याला 1 मिनिटानंतर उलटून घेणार आहोत आणि छानपैकी याला भाजून घेणार आहोत. आता आपण याला साजूक तूप लावून घेऊया. अशा प्रकारे मी याला तूप लावलेलं आहे. आता पुन्हा याला पलटून घेऊया. सुगंध तर खूपच छान सुटलेला आहे आपल्या पराठ्याचा. आपला हा पराठा आता पूर्ण भाजलेला आहे. मी याला आता प्लेटमध्ये काढून घेते. यापुढे येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता कल्पनाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.